नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू कुकिंग पार्टी मराठी। चमचमीत आणि चटपटीत अशी शेवपुरी बघून आलं तोंडाला पाणी। ही आहे सेव बटाटा दहीपुरी, अर्थात पुणेरी स्पेशल SPDP। पूर्ण व्हिडिओ बघण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा। ही रेसिपी छोट्यांपासून मोठ्यांना सगळ्यांना खूप आवडते। चला मग बघूया कृतीकडे। सगळ्यात आधी मी 5 ते 6 उकळलेले आलू घेतलेले आहे। मी अगदी लहान आकाराचे आलू घेतले, तुम्ही मोठे घेतले तर ते 4-5 घेतले तरी चालेल। याला आपण उकळून सोलून घेऊया आणि मॅश करून घेऊया। नंतर यामध्ये मी थोडं काळं मीठ घातलं, त्यासोबत आपलं साधं मीठ, सोबतच थोडं मिरची पावडर घातलेलं आहे। मी तिखट जरा कमी प्रमाणात टाकलं आहे, तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त टाकू शकता। त्यानंतर यामध्ये घातला जरासा चाट मसाला, सोबतच भाजलेलं जिऱ्याची पूड। जिरं भाजून टाकलं की चव खूप छान येते। त्यानंतर मी यात थोडी हिरवी चटणी घातली आहे। या हिरव्या चटणीमध्ये मी घातला आहे थोडंसा पुदिना, थोडेसे आपले हिरवे कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची, सोबतच वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता याला आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। हा मसाला आपण आपल्या पुऱ्यांमध्ये भरूया। चला आता तुम्हाला बाकीचं साहित्य दाखवते। बाकी साहित्यांमध्ये मी घेतली आहे शेव, दही, चिंचेची चटणी, हिरवी चटणी आणि सोबतच कांदा आणि कोथिंबीर। सगळ्यात आधी मी आपल्या पुऱ्या घेतल्या आहेत, याला मी मधोमध असं फोडून खाली करून घेतलं आहे। आता यामध्ये आपण जो आलूचा मसाला तयार केला आहे तो भरून घेऊया। सगळ्या पुऱ्यांमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। या जागी आपण रगडासुद्धा वापरू शकता। त्यानंतर मी यामध्ये टाकली आहे हिरवी चटणी। हिरव्या चटणीमध्ये मी घेतला होता थोडंसं हिरवं कोथिंबीर, पुदिना, सोबत थोडी हिरवी मिरची, छोटासा अद्रकचा तुकडा, पाणी आणि मीठ। सगळ्यांना छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून ही चटणी झाली तयार। आता आपण या सगळ्यांना पण या पुऱ्यांमध्ये घालून टाकूया। त्यानंतर मी घेतली चिंचेची चटणी, ही जरा मी पातळ ठेवली आहे। यामध्ये फक्त 4 गोष्टी आहेत, चिंच, गूळ, मीठ आणि पाणी। याला व्यवस्थित शिजून घेतलं आहे। ही चटणी भरून झाली की त्यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा, कांदा किंवा बाकी दुसरं कोथिंबीर पण टाकू शकतो। त्यानंतर गोड दही, ज्यात आहे दही, साखर आणि थोडं मीठ। याला मी थोडं घट्ट ठेवलं आहे, कारण अर्थात ही दही पुरी आहे। आपल्याला यामध्ये भरपूर प्रमाणात असं दही भरून घ्यायचं आहे। दही भरून झालं की त्यामध्ये वरून मी थोडीशी ही बारीक शेव घातलेली आहे। आपण आपल्या आवडीप्रमाणे शेव जी आवडेल ती घालू शकता। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर। वरून आपण आवडत असेल तर थोडीशी चाट मसाला किंवा तिखट मीठसुद्धा भरपूर शकतो। सगळ्यात शेवटी मी गार्निशिंगसाठी ठेवले आहे थोडे अनारचे दाणे। हे खायला पण चव छान देईल आणि दिसायला पण। चला मग झाली आपली दहीपुरी तयार। मुलं आवडीने खातील, बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवून द्या आणि सगळ्यांना खाऊ घाला। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू, कीप वॉचिंग।